तर तवसा काढून झालेला आणि आता काय बनूचा? टोपातला म्हणतात, धोंडाच पण म्हणतात. तर ह्यो आमचा टोप हा आणि ह्याच्यात आता टोपातला होतला. तर आता रेसिपीक सुरुवात होता, चला बघूया. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, बरेच दिवस झाले आईची आजची रेसिपी नाही बघितली आणि बरेच जण सांगत होते की कुठची तरी मालवणी रेसिपी दाखव. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अस्सल मालवणी रेसिपी, ती म्हणजे टोपातला. मराठी भाषेत त्याला धोंडास असे पण म्हणतात, आमच्या मालवणमध्ये टोपातलाच बोलतात. तर आई आणि मी आता आम्ही आलो आहे आमच्या परड्यामध्ये आणि या रेसिपीसाठी आपल्याला लागतं ते म्हणजे तवसा, जून झालेला तवसा म्हणजे काकडी. तर ती काढायला आलो आहे आणि आता आम्ही ती काढतो आहे. तर आपल्यासोबत आई आहे. आज आपण काय बनवते लो? टोपातला धोंडास तवशाचा. टोपातला धोंडास. आणि हे बघा, अशा प्रकारे जून काकडी लागते पिकलेली. काढू का? हां. तर ही खूप महत्त्वाची आहे आणि या काकडीमुळे त्याला एक भारीपैकी टेस्ट येते. तर आजची ही रेसिपी आपण मालवणीतूनच सांगाया, कारण मालवणी रेसिपी आहे तर मालवणीतूनच सांगाया. तर तवसा काढून झालेला आणि आता काय बनवूचा? टोपातला म्हणतात, धोंडास पण म्हणतात. हां, तर टोपातला, आमच्या मालवणी भाषेत टोपातला. तर टोपातला कसा बनवतात तर आता तुमका पुढे बघूक भेटतच. आधी काय करूचा? कापूचा काय तवसा? किसायचा तवसा. तांदूळ भाजायचे, बारीक करायचे. ते आता आपण पुढे बघूया सगळं. आता तुमका सांगा कधी करायची, नंतर दाखवते तुम्हाला. चला. तर आता आम्ही किचनमध्ये पोचलो आणि आजची रेसिपी चुलीवरतीच होतली या. तर आजच्या रेसिपीसाठी काय काय लागते? उकडे तांदूळ. उकडे तांदूळ. हा, हे सुराय तांदूळ. सुराय तांदूळ. हा खोबरा. हळद. ह्या गुळ. ह्या जिरा. आणि ह्या जायफळी वेलचीचा वेलची पूड. आणि शेंगदाणे. शेंगदाणे म्हणजे सोलायचे आहेत आणि नंतर भाजायचे आहेत. तर आमच्या जवळ उकडे तांदूळ थोडे होते त्यामुळे सुराय तांदूळ पण घेतले. तर ते मिक्स करायचे. आणि ह्या बघा तवसा, ह्या मेन आहे. तर आता काय करूचा पुढे? भाजू काय दोन्ही तांदूळ. तांदूळ भाजून झाल्यावर मिक्सरला लावून बारीक कणी करायची. तर आता भाजून घेते तव्यावरती. पहिल्यांदा तांदूळ, उकडे तांदूळ. तर हे किती भाजायचे? कारण करपू पण शकतो. फुलवायचे. तर हे तांदूळ आहेत ना ते ढवळत राहायचे, नाहीतर करपतील. आणि ढवळून झाल्यानंतर अशा प्रकारे ते फुलतात. झाले ना? तर आता हे काढून घ्यायचे. थोडेसे मोठे झाले आहेत फुलल्यामुळे. तर हे तांदूळ भाजून कसे घ्यायचे असतात? भाजलेल्याचं घट्ट राहणार नाही, कडक पीत होते शिजत. हा, काय नंतर आपल्या शिजवचे आहेत त्यामुळे ते भाजून घेतात. नाही तर पेज होईल भाता शिजतला. तर तांदूळ भाजून झाले आहेत. तांदूळ आपण घेतला दोन वाटी. आणि आता शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे पण आहेत एक छोटी वाटी. तर आता शेंगदाणे भाजून घेता. ही रेसिपी पूर्ण आपली चुलीवरतीच होती. शेंगदाणे पण भाजून झाले आहेत. तर अस्सल मालवणी रेसिपी, तुम्ही मालवणी केक पण म्हणू शकता. तर आता सुक्या खोबऱ्याचा घेतलं तर चिरून घेता बारीक बारीक. आपल्या मिक्सरलाच लावता ना? मिक्सर आपण मिक्सरातच लावचा. एक वाटी आपण घेतलो. तर आता खोबरा मिक्सरात लावून घ्यायचा. तर हे बघा, तर थोडासा जिरा अंदाजान. आणि त्याच्यात जायफळची. तर आता हळद टाकतात नाही. तर या मिक्सर लावून घ्यायचं बारीक. लावून येते.
तर बघूया. वा, तर अशा प्रकारे ही बघा पूड झाली आहे मस्तपैकी. झाला ना काढू? बद्दल एवढं. तर आता तांदूळ आणलो मिक्सरला लावण्यासाठी. तर हे किती लावायचे, किती बारीक पीठ करायचं? शार्प पीठ नाही, जरा असे मोडले मोडले हे करायचे, अर्धे अर्धे करायचे. म्हणजे एकदम बारीक केलंच नाही, म्हणजे रव्यासारखे आपल्याला बारीक करायचे. म्हणजे थोडे जाडच रव्यापेक्षा. कोण रवा होई ना. अच्छा, तर आता लावून घेता मिक्सरात. पीठ करू चल. बस झाले ना. तर हे जे तांदूळ लावलो ना, ते आता चाळून घ्यायचे आहेत. कारण जर पीठ हा तर आपल्याला घ्यायचा नाही, फक्त जाड जाड तांदूळ घ्यायचे आहेत. तर आता गुळ कापून घेतले ना. गुळ किती लागतील आपल्याला? दोन वाटी पाव किलो लागतील. पाव किलो गुळ लागत आपल्या. तुमचं किती हवं आहे तेवढं घालू शकतास. कमी गोड हवं तर कमी गोड टाकायचं. अधिक घालायचं. गुळ आता ह्या डायरेक्टच आपल्याला टाकू चाललं नंतर. तर आता मेन आपला तवसा. बस होत ना. बस बस. तर अर्धाच आपल्या घ्यायचा, जास्त नाही. कारण आपला जास्त नाही तुमचा. तर तयार झालेला पूर्ण तवसा. तर या किसून घ्यायचा, त्यासाठी आधी तुकडे करून घेता. याच्यासाठी जून तवसाच लागता, एकदम तयार झालेला. एकदम त्या टोपातल्यात येतं मी. तर अशा प्रकारे ह्या ना किसून घ्यायचा मस्तपैकी. तर तवसा आपला किसून झाला ना. तर आता पुढची प्रोसेस बघूया. अशा प्रकारे बारीक किसून घ्यायचं. हे पाणी पण आतमध्येच असेल ते पाणी तर आपण लागतील आपले. तर आता शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत. पण शेंगदाणे जास्त नाही ना, फक्त दोन डाळी होतील एवढेच बारीक करायचे आहेत. कारण शेंगदाणे आपल्या दाताखाली येऊ होय, त्यामुळे जरा. बस झाली ना, एकदम बारीक नाही करतील. बस झाले. तर सगळा आपला रेडी आहे. इकडे तवसा किसलेला, इकडे शेंगदाण्याचं कूट, कूट म्हणजे तुकडे, खोबरा, इकडे तांदळाचे तुकडे म्हणजे रव्यासारखे तुकडे म्हणजे कण, आणि इकडे गुळ. तर आता बघूया पुढे काय प्रोसेस आधी. तर ह्यो आमचा टोप हा, आणि याच्यात आता टोपातला होतला. तर आता रेसिपीक सुरुवात होता, चला बघूया. तर सगळ्यात आधी तेल टाकता. नेपरी कोण बसला काली एका झोप येता. तर तेल तापला मस्तपैकी, आणि त्याच्यात आता डायरेक्ट तांदूळ भाजून घ्यायचे. तर या तेलात ना भाजून घ्यायचे मस्तपैकी. तर आता तांदूळ भाजून झाले आहेत, आणि आता तवसा टाक. तर आता तवसा टाकला ना. तर थोडंसं गरम पाणी पण टाकलं ना आतमध्ये शिजायसाठी. थंड पाणी, गरम पाणी टाकायचं. तर मालवणी भाषेत एका टोपातला अशा म्हणतात की या टोपातच केला जाता, म्हणून या टोपातला, नाहीतर याचं नाव धोंडास. तर आता पुढे याच्यात खोबरा टाकूचा. खोबरा आणि शेंगदाणे. खोबरा आणि शेंगदाणे एकदम टाकतो. अजून पाणी लागत ना. अजून पाणी लागत आपलं. हे बघा, हे गरम पाणी परत एकदा ढवळून घ्यायचं. गुळ पण आपल्याला टाकूचा नंतर. हा,
एवढं पाणी बस द्यायला थोडस मीठ टाकून घ्यायचं जास्त नाही थोडस तर ह्या ढवळून घेतलेला आणि आता याच्यात गूळ टाकून घेता रटमट पिठी जशी रटमट ना तशी रटमट अजून पाणी लागत वाटत थोडं नाही ना शिजा तर आता यांना व्यवस्थित शिजून घ्यायचं आता ह्या व्यवस्थित ढवळून घेतल्या ना आणि आता शिजत ठेवता ना तर आता याच्यावरती ताटली ठेवता निखाऱ्यावरती शिजूचा जास्त मोठी आग नाही ठेवूची निखाऱ्यावरती शिजवूचा आग थोडी कमी करूया आणि निखाऱ्यावरती शिजवू बारीक तर 10-15 मिनटं झाली आहेत आणि आता झाकण काढल्या आणि आता याच्यात काय टाकतं वेलची पूड वेलची पूड आणि जायफळ पूड त्रास होत नाही पोट बीट फुगत नाही तर आता ह्या टाकूचा त्रास होत नाही तर आता ह्या ढवळून घ्यायचं आणि मुरत ठेवायचं ना निखाऱ्यावरती मुरत ठेवायचं आणि परत आपल्या थोड्या वेळानं ढवळून घ्यायचा ना सुकल्यावरती तर सुकल्यावरती परत आपल्या ढवळून बघूचा आणि त्यानंतर परत मुरत ठेवायचा आणि त्यानंतर आपल्या सकाळी बघूचा टोपातला ना ह्या मुरान मुरानच सुकवचा असत लगेच तयार नाही होत निखाऱ्यावरती गॅसवर एवढा चांगला नाही होत पण या निखाऱ्यावरती ना मुरान मुरान सकाळपर्यंत एकदम भारी होता तर अजून 10-15 मिनिटांनी आम्ही चेक केलं तर थोडासा सुकला अजून तर अजून खूप सुकायचा सकाळपर्यंत असा हळूहळू सुकत तर आता ह्या सकाळपर्यंत असाच मुरत ठेवचा आणि सकाळी आपल्याक मस्तपैकी मालवणी केक बघूक भेटतलो तर सकाळी तयार होईत ना गे सकाळपर्यंत आपल्याक वाट बघूचीच लागतली तर डायरेक्ट आता आम्ही सकाळीच भेटूया तर सकाळ झाली आणि आता आम्ही उठलो आणि टोप रेडी आहे तर उघडून बघ बघूया तर ह्या बघा मस्तपैकी सुकला रात्रभर मुरत ठेवलेला आणि सकाळी आता काढला आणि ज्यांच्याकडे गॅस असतात त्यांनी काय करायचं कसा मुरत ठेवायचा पण गॅस कमी ठेवून करू शकतास ना गॅस थोडं कमी ठेवायचं आणि थोडा थोडा वेळ ढवळून त्या असं मुरवायचं तर आता काय करायचं कापायचे तर आता याचे तुकडे सेम केक सारखे झाला हे बघा तर आता याचे तुकडे करता बघूया तर आता याचे ना काविलतेने तुकडे करता मस्त झाले असे स्लाइसमध्ये तुकडे येतो ते पण तर एकदम मापात सगळे तुकडे काढले ना तर सगळे आपण नको काढूया एवढ्यात थोडेसे फक्त काढूया तर हे बघा किती भारी रेसिपी तयार आता मी आता फक्त खाऊची आहे आणि याला पोट ना मस्त भरता
तुम्ही 4-5 तुकडे खालात ना एकदम पोट पूर्ण भरून जात त्याला, आणि ह्याची टेस्ट पण एकदम भारी असतं. तवशामुळे एक नंबर लागतं. तरी बघा एवढे तुकडे काढून घेतले ना मस्तपैकी, आणि ह्या बाकीचा अर्धा. तर मित्रांनो तयार असा आपला टोपातला म्हणजे धोंडास. तर आता ह्या मी टेस्ट करते, दिसता तर एकदम भारी. तर ह्या बघा टोपातला मस्त पीस हा. तवशाची टेस्ट आहे ना ती एक नंबर लागता म्हणजे काकडी. एकदम मस्त झाला, नक्की तुम्ही पण एकदा करून बघा. रवा केक असता ना त्याच्यापेक्षा भारी लागतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्यावा.